फक्त 3 लाखात? हो, फक्त 3 लाखात व्यवसायासाठी गाळा, तोही औरंगाबाद शहरात आणि रेडी पोझिशन देखील. हायटेक बिझनेस सिटी मध्ये आपल्या व्यवसायासाठी गाळा बुक करा 22 मार्च पर्यंत आणि मिळवा लॅपटॉप मोफत. लघु उद्योजकांसाठी सुवर्ण संधी, 70% सबसिडी, कर्ज सुविधा देखील उपलब्ध. 226 गाळ्यांच्या सर्व सुविधा युक्त हायटेक प्रकल्प. आमचा पत्ता वंश ग्रुप अजंता फार्मा समोर चिकलठाणा, MIDC औरंगाबाद. मोबाईल 93250 13550. हिंगोली शहरामध्ये दुचाकी वाहनांवर तसेच चारचाकी वाहनांमध्ये बिंदास्पदे फिरणाऱ्यांना आवर घालण्यासाठी सोमवारी सकाळी चक्क जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी हे रस्त्यावर उतरले आहे. पोलिसांच्या मदतीने त्यांनी 60 वाहनांवर कारवाई केली आहे. हिंगोली शहरात संचारबंदी लागू असताना अनेक कारणे सांगून काही जण दुचाकी वाहनावर तसेच चारचाकी वाहनांमधून बिंदास्तपणे फिरत आहे. याशिवाय काही जण वैद्यकीय कारण सांगून देखील फिरत असल्याचं आढळून येत आहे. रस्त्यावर येणाऱ्या वाहन चालकांवर आवर घालण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी स्वतंत्रपणे आदेश काढले होते. यामध्ये शहरातील प्रत्येक भागात अगदी पायी चालण्याच्या अंतरावर भाजीपाला विक्रीची केंद्र सुरू केली आहेत. त्यामुळे आता यापुढे कुणीही भाजीपाला किंवा किराणा सामान खरेदी करण्यासाठी वाहनांचा वापर करू नये असे या आदेशात स्पष्ट केले होते. शिवाय नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी अतुल सोरमारे, पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनीही आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपविभागीय अधिकारी सोरमारे आणि मुख्याधिकारी पाटील यांनी खटकाळी बायपास या ठिकाणी जाऊन खरेदी केंद्राचे नियोजन केले. दरम्यान शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक भागातही काही जण वाहनांवर जात असल्याचं आढळून आल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना मिळाली होती. त्यावरून जयवंशी यांच्यासह उपविभागीय अधिकारी सोरमारे, पोलीस उपाधीक्षक रामेश्वर वैजने, मुख्याधिकारी पाटील यांनी तेथे जाऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी पुढाकार घेऊन वाहनांवर कारवाई देखील केली. अवघ्या 1 तासात 60 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यात 2-व्हीलर, 3-व्हीलर आणि 4-व्हीलर तिन्ही कॅटेगरीची गाड्या आहेत. मी मागेच आदेश काढला होता की 14 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं वाहन, प्रायव्हेट वाहन रोडवर उतरू नये. आणि जर खूपच इमर्जन्सी असेल तर त्याच्यासाठी आम्ही इमर्जन्सी कंट्रोल रूमचे नंबर दिले आहे. जर काही कोणाला काही मेडिकल इमर्जन्सी असेल त्याच्यासाठी आमची ॲम्ब्युलन्स, डॉक्टर्सची टीम आणि पोलीस कंट्रोल रूम 24 तास सज्ज आहे. पण तरी लोक काही कारण नसताना छोटे छोटे क्षुल्लक कारण सांगून आणि रोडवर फिरत आहेत दुचाकी आणि चारचाकी वाहनं घेऊन. ते या परिस्थितीत त्यांच्यावर कारवाई करणे भागच आहे. आणि यावेळी आम्ही गाड्या जप्त केल्या आहेत. पुढच्या वेळी आम्हाला कोणी सापडला तर आम्ही गाडीसुद्धा जप्त करणार आणि त्या गाडी मालकावर गुन्हा सुद्धा दाखल करणार आहोत. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN News, हिंगोली.